नमस्कार मित्रांनो, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे डायरेक्टिव प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी या टॉपिकला आपण राज्यघटनेची वैशिष्ट्य ही बघत असताना टच केलेलं आहे, बेसिकली बघितलेलं आहे. पण आता आपण थोडंसं डिटेलमध्ये ते बघून घेऊ, कारण याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. पहिली गोष्ट म्हणजे हे भाग 4 आहेत, कलम आहे 36 ते 51, हे पाठ असलं पाहिजे 36 ते 51. ओके, 12 ते 35 मूलभूत हक्क आहेत, त्याच्यानंतर 36 सुरू होतात 51. याची हिस्ट्री काय आहे, 1928 एक नेहरू अहवाल आला होता. नेहरू अहवाल म्हणजे मोतीलाल नेहरूवाला अहवाल. त्याच्यामध्ये स्वराज्याच्या घटनेचा उल्लेख होता आणि त्यात काही मूलभूत हक्क समाविष्ट केले होते. ओके, सो हे थोडंसं प्रीकर्सर होतं, म्हणजे या डायरेक्टिव प्रिन्सिपल्सचं प्रीकर्सर म्हणजे थोडासा ट्रेलर होता हा नेहरू अहवालामध्ये. त्याच्यानंतर 1945 तेज बहादूर सप्रू समितीचा एक अहवाल आला, हा पण स्वातंत्र्यापूर्वीचा आहे. त्या तेज बहादूर सप्रू समितीच्या अहवालामध्ये असं लिहिलं होतं की मूलभूत हक्कांना त्यांनी 2 विभाजित करण्यात आलं होतं. असे हक्क की ज्यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागता येईल आणि असे हक्क ज्यांच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागता येणार नाही. सो एक जस्टिसिएबल आणि दुसरे नॉन जस्टिसिएबल. जस्टिसिएबल म्हणजे असे मूलभूत अधिकार की ज्यांचं उल्लंघन झालं तर न्यायालयात दाद मागता येईल, आणि नॉन जस्टिसिएबल म्हणजे असे मूलभूत अधिकार की जे आहेत पण कंपल्सरी नाहीत राज्य संस्थेवर, ते करता आले त्यांची अंमलबजावणी करता आली तर उत्तम, नाही करता आली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण त्याच्या उल्लंघनासाठी किंवा त्याच्या संकोचासाठी न्यायालयात दाद मागता येणार नाही, म्हणजे नॉन जस्टिसिएबल. असे 2 ते तेजबहादूर सप्रू कमिटीने रेकमेंड केलं होतं. ओके, राईट. हे जे दुसऱ्या प्रकारचे मूलभूत हक्क होते तेच म्हणजे मार्गदर्शक तत्वांचे पूर्वज. ओके, ठीक आहे. नंतर सर बी एन राव होते, हे बेसिकली घटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते. आपल्याला माहीत आहे, आपण स्टार्टिंगला बघितलेलं आहे. त्यांनी सुद्धा व्यक्तिगत हक्कांची 2 विभागणी करण्यात यावी असं रेकमेंडेशन केलं होतं. असे की ज्यांच्याद्वारे ज्यांना न्यायालयात दाद मागता येईल ज्यांच्या विरुद्ध, आणि दुसरे असे की ज्यांचे जे न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर असतील. ओके, पण जरी ते न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर असले दुसऱ्या प्रकारचे मूलभूत अधिकार, तरी ते राज्यघटनेत आहेत, त्यामुळे त्यांना एक नैतिक मूल्य असेल की बाबा जरी यांच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागता येणार नसली तरी सुद्धा हे महत्त्वाचे आहेत, हे मूलभूत अधिकार नागरिकांना मिळतील अशी जास्तीत जास्त प्रयत्न राज्य संस्थेने केला पाहिजे, असं नैतिक दबाव राज्य संस्थेवर राहील. ठीक आहे, ओके. मग या हे जे दुसऱ्या प्रकारचे होते की ज्यांच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागता येणार नाही, त्यांचा समावेश भाग 4 करण्यात आला आणि त्यांना नाव देण्यात आलं राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. ओके, स्पॅनिश राज्यघटनेमध्ये सुद्धा यांचा समावेश आहे. 1937 आयरिश राज्यघटनेमध्ये सुद्धा अशा मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे. भारतात यांना घेण्यात आलेला आहे आयरिश राज्यघटनेवरून, म्हणजे आयर्लंडच्या राज्यघटनेवरून, हे जरूर लक्षात ठेव. ओके, राईट. मग हे जे मार्गदर्शक तत्व आहेत यांचा उपयोग काय, तर जी राज्य संस्था आहे म्हणजे थोडक्यात सरकार आहे, मग ते केंद्र सरकार म्हणा किंवा राज्य सरकार म्हणा, या राज्य संस्थेने आपली धोरणं ठरवताना, आपल्या पॉलिसीज, आपले प्रोग्राम्स, आपल्या योजना, आपली कृती हे ठरवताना ही मार्गदर्शक तत्व डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी होईल असा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, ओके. आता राज्य संस्था म्हणजे कोण, तर राज्यघटनेत असं दिलेलं आहे की भाग 3 म्हणजे बघा कलम 12 जे दिलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, वेगवेगळे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, वेगवेगळी पब्लिक प्राधिकरणं आहेत वगैरे वगैरे, त्यांचा सगळ्यांचा समावेश होईल. 1935 कायद्यामध्ये सुद्धा या प्रकारची एक व्यवस्था होती. काय व्यवस्था होती, त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स होत्या, म्हणजे सूचक साधने, इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स यांचा समावेश होता 1935 कायद्यामध्ये. त्यांचं स्वरूप थोडंसं असंच होतं मार्गदर्शक तत्वांसारखं की बाबा इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे साधारणतः सरकारने आपल्या पॉलिसी ठरवताना, धोरण ठरवताना या गोष्टींकडे लक्ष ठेवावं असा त्याचा अर्थ होता. ओके, राईट, ठीक आहे. आता ही मार्गदर्शक तत्व कशासाठी आहेत, कल्याणकारी राज्य म्हणजे वेलफेअर स्टेट, म्हणजे राज्याने नुसतं कायदा सुव्यवस्था राखणं हीच राज्याची जबाबदारी नाही आहे, तर राज्यातल्या लोकांचं कल्याण साधणं ही सुद्धा जबाबदारी आहे. हे जे तत्व असतं याला कल्याणकारी राज्याचं तत्व म्हणतात.
आर्थिक व सामाजिक विकास, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या आदर्शांना मूर्त रूप देण्यासाठी हे असतात. ठीक आहे, ओके. मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी झाली नाही तर न्यायालयात दाद मागता येत नाही, हे आपण बघितलंच. मात्र असं असलं तरी एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासताना न्यायालयांना यांचा उपयोग होतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जरी यांच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागता येत नसली तरीसुद्धा, समजा एखादा कायदा आहे, तो कायदा घटनात्मक आहे की घटनाबाह्य आहे हे ठरवण्याचं चालू असेल तर मार्गदर्शक तत्वांमध्ये काय म्हटलेलं आहे याचा उपयोग न्यायालयांना होऊ शकतो की बाबा राज्यघटनेमध्ये असं असं म्हटलेलं आहे आणि हा कायदा त्याच्या विरोधी जातो आहे, मग राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वात अमुक अमुक गोष्ट आहे म्हणजे याचा अर्थ काय की राज्याने अशा पद्धतीने वागावा असा घटनेचा उद्देश आहे, पण त्याच्या विरुद्ध हा कायदा आहे म्हणजे हा कायदा घटनाबाह्य आहे असं ठरवण्यासाठी न्यायालयांना याचा उपयोग होऊ शकतो. आता ही कलमानुसार आपण बघू. राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्तावित करणे, म्हणजे समाज अशी समाजव्यवस्था निर्माण करावी न्यायालय राज्य संस्थेने की जिच्याने लोककल्याण साध्य जाईल. ओके, कोणतं कोणतं? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. ओके, हे साधलं गेलं पाहिजे. लोककल्याणाचं संवर्धन झालं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर व्यक्ती व्यक्तींमध्येच नव्हे तर निरनिराळ्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या किंवा निरनिराळ्या व्यवसायात गुंतलेल्या लोकसमूहांमध्ये देखील उत्पन्नाच्या बाबतीत असलेली विषमता कमी करण्याचा आटोपाट प्रयत्न केला पाहिजे. फार महत्त्वाचं आहे हे. कशामध्ये? 38 मध्ये. 39 मध्ये राज्य काय करण्याचं? उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क स्त्री पुरुष आणि राज नागरिकांना सारखाच असावा. म्हणजे रोजगार जो आहे, उपजीविका करण्यासाठीचं साधन आहे हे स्त्री आणि पुरुषांना आणि इतर सर्व नागरिक, स्त्री आणि पुरुष नागरिकांना, म्हणजे स्त्री असो पुरुष, यांना इक्वली पाहिजे उपजीविकेचं साधन मिळवण्याचा अधिकार. म्हणजे थोडक्यात हे स्त्रियांना एम्पॉवर करणारं आहे. ओके, सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधनसंपत्तीचं स्वामित्व आणि नियंत्रण यांची विभागणी व्हावी. म्हणजे जी भौतिक साधनं आहेत, जंगले असतील, जमिनी असतील, नद्या असतील, हवा असेल, पाणी असेल, खनिज संपत्ती असेल, वनसंपत्ती असेल, यांची मालकी, यांचं नियंत्रण अशा पद्धतीने झालं पाहिजे की ज्याच्याने सामूहिक हित साधलं जाईल. म्हणजेच काय? फक्त काही लोकांच्या हातात ही साधनसंपत्ती एकवटली असं नाही झालं पाहिजे. आर्थिक यंत्रणा राबवण्याचा परिणाम म्हणून संपत्तीचा व उत्पादन साधनांचा संचय सामूहिक हिताला बाधक होईल अशा ठिकाणी होऊ नये. बघा, हे 39 बी आणि सी आहेत ॲक्च्युली, आणि आपण बघितलेलं आहे, बघा, अपवाद आहेत मूलभूत हक्कांना की 39 बी आणि 39 सी यांच्या इम्प्लिमेंटेशनसाठी, अंमलबजावणीसाठी एखादा कायदा केला तर तो हे ठरत नाही, घटनाबाह्य ठरत नाही. ओके, सो संपत्तीचं आणि उत्पादन साधनांचं केंद्रीकरण काही जणांच्या हातात नाही झालं पाहिजे. म्हणून मध्ये मध्ये ओरड होतं बघा की काहीच उद्योगपतींच्या याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचं केंद्रीकरण झालेलं आहे वगैरे वगैरे. ही जी ओरड होते ना, ती ओरड या इथून सुरुवात होते. कारण हे इथे दिलेलं आहे की बाबा सगळ्यांना, अगदी सगळ्यांना सारखी संपत्ती पाहिजे असं नाही, फरक राहतो, पण इतकी विषमता नको की एकाला अक्षरशः खायला नाही राहिला नाही आणि एकाला काय खावन, काय राहावं, कुठे फिरावं याची ददात नाही, असं नको. राईट, पुरुष आणि स्त्री या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. 39 बघा, हे क म्हणजे ए बी सी डी, 39 डी, दोघांना समान कामाबद्दल समान वेतन मिळालं पाहिजे. पूर्वी एकाच कामासाठी स्त्रियांना कमी वेतन दिलं जायचं, पुरुषांना कमी वेतन दिलं जायचं. सो समान वेतन मिळालं पाहिजे. स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग केला गेला नाही पाहिजे. स्त्री पुरुष कामगारांचं आरोग्य, बालकांचं कोवळे वय यांचा दुरुपयोग करण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय किंवा ताकद याला न पेलणाऱ्या व्यवसायात शिरण्यास भाग पडू नये. म्हणजे एखादा केवळ गरीब आहे म्हणून त्याला त्याला आर्थिक गरज आहे म्हणून त्याचं वयानुसार न पेलणारं किंवा ताकदीनुसार न पेलणारं काम त्याला नाही दिलं गेलं पाहिजे. बालकांना निरामय पद्धतीने मुक्त व प्रतिष्ठावर्ण वातावरणात आपला विकास करण्यासाठी संधी सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. बालके आणि युवक यांना शोषणापासून
आणि नैतिक व भौतिक गरजांच्या बाबतीत उपेक्षेपासून संरक्षण दिलं पाहिजे. म्हणजे बालकांना आणि युवकांना निरामय आयुष्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधने आपण उपलब्ध करून दिली पाहिजेत. आता 39 क म्हणजे काय? 39A इंग्लिशमध्ये. हां, 39A हा कंसात नाही आहे, हे जिथे कंसात असतात ना हे, हा 39B म्हणजे याच्यात कंसात बी आहे, हे वेगळं. मग ते काय असतं, 39 मधलंच उपकलम असतं कंसात. म्हणजे हा डायरेक्ट 39A म्हणजे वेगळं कलम आहे. सरळ सरळ समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. ओके, कायद्याची यंत्रणा राबवताना समान संधीच्या तत्वावर न्यायाची अभिवृद्धी होईल याची सुनिश्चित करेल. विशेष करून आर्थिक किंवा अन्य निसर्थ समर्थतांमुळे नागरिकाला न्याय मिळण्याची संधी नाकारली जाणार नाही. ओके, म्हणून त्याला कुठल्या तरी मार्गाने कायदेविषयक सहाय्य मोफत उपलब्ध करून दिलं जाईल. म्हणजे एखादा गरीब माणूस असेल, त्याच्यावर एखादी केस चालू असेल आणि त्याची आर्थिक परिस्थिती नाही म्हणून तो वकील लावू शकत नाही, असं जर असेल तर राज्यव्यवस्था कुठल्या तरी मार्गाने कोर्टाच्या मार्फत त्याला मोफत कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून देईल. 40 ग्राम पंचायतींचं संघटन हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, ज्यावेळी आपण स्थानिक स्वशासन किंवा पंचायती राज आहे त्याच्यात बघितलेलं आहे की कलम क्रमांक 40 मध्ये असं दिलेलं होतं की बाबा ग्रामपंचायती संघटित करण्यासाठी राज्य शासन उपाय करेल, आणि याचा भाग म्हणून 73 आणि 74 घटना दुसऱ्या झालेल्या आहेत. 41 मध्ये कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क. म्हणजे काय? म्हणजे असं की कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क, बेकारी, वार्धक्य, आजार किंवा विकलांगता यांनी पीडित व्यक्तींच्या बाबतीत आणि काही अपराधस्थांना हलाकीचं जीनं ज्यांच्या वाटेला आलं असेल अशा बाबतीत लोकसहाय्याचा हक्क उपलब्ध करून देईल. मात्र त्याला एक आहे की आपल्या राज्य संस्था आपल्या आर्थिक क्षमता आणि विकास यांच्या मर्यादेत. की बघा, कामाचा हक्क म्हणजे काय? कोणती योजना? हां, मनरेगा या टाईपची योजना की जिथे रोजगाराची हमी दिली जाते. कामाचा हक्क हा कुठे नेतो? कलम 41 मधून येतो. शिक्षणाचा हक्क, राईट टू एज्युकेशन, कुठून येतो? 41 मधून येतो. आणि जर एखादी व्यक्ती बेकार असेल, बेकार म्हणजे ज्याला रोजगार उपलब्ध नाही, किंवा खूप म्हातारी असेल, वृद्ध असेल, काही आजार असेल, विकलांगता असेल, तर यांना समाजाने मदत करावी म्हणजे राज्य संस्थेने मदत करावी. मात्र याच्यात असं टाकलेलं आहे की आत्ताच्या आत्ता नाही, जसं जसं राष्ट्राची प्रगती होईल, राष्ट्राच्या क्षमता वाढतील तसं तसं. म्हणून आपण आता जास्तीत जास्त प्रयत्न असा केला पाहिजे की आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, आपल्या लोकप्रतिनिधींना आपण सांगितलं पाहिजे की बाबा आता भारत बऱ्यापैकी विकसित आहे, आता बेकारी म्हणजे सुशिक्षित बेकार असेल तर त्याला भत्ता मिळाला पाहिजे. म्हणजे हळूहळू जसा विकास होईल तसं. वार्धक्य, आजार, विकलांगता असेल त्यांना शासनाने सहाय्य केलं पाहिजे. आणि हे होतं. अनेक देश या जगामध्ये असे आहेत की अनेक गोष्टी तिथे फ्री मिळतात सामाजिक सहाय्याचा भाग म्हणून. ओके, फ्री कशासाठी मिळतात? की एखादी व्यक्ती काम करायला तयार आहे, त्याच्याकडे स्किल आहे, तरी त्याला रोजगार मिळत नसेल तर त्याला रोजगाराची हमी दिली पाहिजे आपण एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून. एखादी व्यक्ती वार्धक्याने पीडित असेल, तिचा त्याच्यामध्ये काय दोष? जर तिने आपल्या आयुष्यामध्ये भरपूर काबाड कष्ट केले तरी सुद्धा ती जर आपल्या म्हातारपणासाठी आवश्यक असणाऱ्या सेव्हिंग्स करू शकली नाही, बचत करू शकली नाही, तिने खूप हायफाय लाईफ जगलं नाही तरी सुद्धा बचत करू शकली नाही, त्याला वार्धक्यामध्ये, आजारामध्ये त्याला मदत मिळाली पाहिजे. हे हक्क हळूहळू, हे आता मूलभूत हक्क झाले पाहिजेत हळूहळू. ओके, राईट. 42 कामाबाबत न्याय्य व मानवीय परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य यांची तरतूद. ओके, की कामाच्या ठिकाणी मानवीय परिस्थिती असली पाहिजे, म्हणजे अमानवीय पद्धतीचं कामाचं स्वरूप नको, प्रसूतीविषयक सहाय्य मिळालं पाहिजे. 43 कामगारांना निर्वाह वेतन वगैरे वगैरे, म्हणजे मिनिमम वेजेस, की कामगारांना निर्वाह वेतन, समुचित जीवनमान, फुरसतीचा वेळ, लेजर. पूर्वी अशी होती की कामगारांना एकही दिवस सुट्टी मिळायची नाही, तर ते मिळालं पाहिजे. निर्वाह वेतन म्हणजे कमीत कमी मिनिमम वेजेस ज्याला आपण म्हणतो, किमान वेतन, ते मिळालं पाहिजे. सामाजिक आणि सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपयोग याची शाश्वती देणारी कामाची परिस्थिती. हे थोडक्यात काय माहिती का, की कामगारांची परिस्थिती चांगली करावी,
याच्याशी संबंधित 43 आहे. 43 क म्हणजेच 43A. 43A म्हणतं की उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे काय की एखाद्या उद्योगधंद्याचं जे व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट आहे, त्याच्यात कामगारांचे पण प्रतिनिधी असले पाहिजेत. 43B म्हणजे मराठीमध्ये 43 ख, सहकारी संस्थांचे प्रवर्तन. ज्या सहकारी संस्था असतात, कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात, त्यांची निर्मिती, त्यांचा स्वायत्त कारभार, म्हणजे त्याच्यात राज्य संस्थेची लुडबुड नको, लोकशाही नियंत्रण म्हणजे त्यांचं जे कामकाज आहे ते लोकशाही पद्धतीने चाललं पाहिजे, आणि व्यावसायिक व्यवस्थापन म्हणजे प्रोफेशनली चालवलं गेलं पाहिजे. अन्यथा बऱ्याच सहकारी संस्था कशामुळे डुबतात बघा, की त्यांचं व्यवस्थापन प्रोफेशनली चालवलं जात नाही. कोणतरी एक दोन लोक असतात, ते आपल्या मर्जीनुसार चालवतात, नंतर ती सहकारी संस्था डुबते आणि अनेक मेंबर्सचं नुकसान होतं, लोक देशोधडीला लागतात. तर हे सगळं व्यावसायिक व्यवस्थापन याच्यासाठी राज्य संस्थांनी प्रयत्न केले पाहिजेत. 44, सध्या सगळ्यात जास्त चर्चेमध्ये असलेलं, नागरिकांकरता एकरूप नागरी संहिता, म्हणजे कॉमन सिव्हिल कोड, ओके, किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड, ओके. तर भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरूप संहिता लाभावी याच्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. किंवा तुम्ही बघाल की आता मला वाटतं गोवा आणि उत्तरांचल दोन राज्यांनी कॉमन सिव्हिल कोड केलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या समाजगटांमध्ये वेगवेगळे धार्मिक रूल्स वगैरे त्यांच्या आपापल्या व्यक्तिगत आयुष्यासाठी ठीक आहे, पण ज्या गोष्टी सार्वजनिक आहेत, कॉमन आहेत, अशाच्या बाबतीत वेगवेगळ्या धर्मांचे, जातीपंथाचे वेगवेगळे नियम, वेगवेगळे कायदे नकोत. सर्व देशासाठी एक समान नागरी कायदा म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा कॉमन सिव्हिल कोड असला पाहिजे. 45, बघा आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे, राईट टू एज्युकेशनमध्ये. पूर्वी 45 काय होतं, ते 6 ते 14 वयोगट होता, पण आता 6 ते 14 वयोगटांच्या शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क करण्यात आला. म्हणून इथे 6 वर्षापेक्षा कमी म्हणजे 0 ते 6 वर्षाचे जी मुलं आहेत त्यांची सुरुवातीची बाल्यावस्थेतली देखभाल आणि शिक्षण याच्यासाठी राज्य व्यवस्था करण्याचा प्रयत्न करेल. हे आपण डिटेल बघितलेलं आहे, त्याच्यामुळे आपण रिपीट करणार नाही. 46, अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जनजाती ST आणि इतर दुर्बल घटक म्हणजे OBCs वगैरे यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन करण्यासाठी राज्याने प्रयत्न केले पाहिजेत. 46 पक्क लक्षात ठेवा, SC ST इतर मागासवर्गीय OBC यांच्या प्रगतीसाठी, शैक्षणिक आणि आर्थिक, हा शैक्षणिक आणि आर्थिक हितासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 47 पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे. पोषण, न्यूट्रिशन, राहणीमान, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि सार्वजनिक आरोग्य, म्हणजे याच्यामध्ये स्वच्छता आलं, वेगवेगळे म्हणजे मुलांना, तरुणांना चांगल्या पद्धतीचं पोषण मिळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी याबाबतीत राज्याने जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे. 48, कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे. आधुनिक आणि शास्त्रीय रीतीने कृषी आणि पशुसंवर्धन, आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतीने जास्तीत जास्त कृषीच्या बाबतीत आणि पशुसंवर्धनाच्या बाबतीत प्रगती करण्याचा प्रयत्न त्या संदर्भाने राज्य संस्थेने केला पाहिजे. 48 क म्हणजे इंग्लिशमध्ये 48A, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे आणि वने व वन्यजीवसृष्टी यांचे रक्षण करणे. काल 5 जून होता, आज 6 जून आहे. 5 जून वसुंधरा दिवस होता. पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी वन आणि वन्यजीवसृष्टी जी असते, फ्लोरा अँड फाउना, त्यांचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी राज्य संस्थेने प्रयत्न केले पाहिजे. त्याच्यानेच मग आपण नॅशनल पार्क बनतात, रिझर्व्स बनतात, बायोस्फिअर्स बनतात, हे सगळं याच्यात येतं. 49 राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके, स्थाने आणि वस्तू यांचं संरक्षण. म्हणजे आता राष्ट्रीय महत्त्वाची स्मारकं हे कशात, हे जे राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून घोषित केलेले असतात, कलादृष्ट्या महत्त्वाचे असतात, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असतात, अशी स्मारकं असतील, स्थानं असतील, वस्तू असतील, यांचं संरक्षण करणं, जतन करणं, संवर्धन करणं, हे सगळं सुद्धा मार्गदर्शक तत्व आहे. कितीमध्ये? 49. 50, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवणे.
व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की कार्यकारी यंत्रणा म्हणजे पंतप्रधान, मंत्रिमंडळ किंवा खाली मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, प्रशासन वगैरे, हे झालं कार्यकारी मंडळ आणि न्यायव्यवस्था. तर कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवली पाहिजे, म्हणजे स्वतंत्र ठेवली पाहिजे. म्हणजे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर कार्यकारी मंडळाने अतिक्रमण करू नये आणि ही जबाबदारी राज्याने घेतली पाहिजे, राज्यसंस्थेने घेतली पाहिजे. 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांचं संरक्षण, सॉरी संवर्धन, हे युनिव्हर्सल आहे. वसुधैव कुटुंबकडं आपण म्हणतो ना. आणि पंडित नेहरू याच्या बाबतीत फार आग्रही असायचे, कारण पंडित नेहरूंचं जे व्यक्तिमत्व होतं, त्यांनी अनेक देशांना भेटी दिलेल्या होत्या, अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख त्यांचे मित्र होते, आणि त्याच्यामुळे त्यांना एक लार्जर पर्स्पेक्टिव्ह होता. इनफॅक्ट म्हणून 1950 पासून पुढे जवळजवळ 20-एक वर्ष भारताने जी बेसिक सगळी प्रगती केली, मोठमोठी धरणं बांधली गेली, IIT तयार झाल्या, IIM तयार झाल्या, इस्रो तयार झालं, अणु ऊर्जेमध्ये प्रगती झाली, हे सगळं जे फाउंडेशन पंडित नेहरूजींनी आपल्याला दिलं त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांना तो आंतरराष्ट्रीय पर्स्पेक्टिव्ह होता, म्हणून ते सोव्हिएट रशियाकडनं पण मदत मिळू शकायचे, अमेरिकेकडनं पण मदत मिळू शकायचे. ओके, सो आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता यांचं संवर्धन, राष्ट्रांमध्ये न्यायसंगत आणि सन्मानपूर्ण संबंध राखणे, संघटित जनसमाजांच्या आपसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची आंतरराष्ट्रीय कायदा आणि तह याच्यात यांना रिस्पेक्ट देणे, आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देणे, याच्यासाठी राज्यसंस्था म्हणजे सरकार प्रयत्नशील राहील, हे पण आहे हे कलम 51. ओके, राईट. 51A याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत. ही मूलभूत कर्तव्य आपण बघितलेली आहेत. ही फक्त मी एवढ्यासाठी दोन गोष्टींसाठी मी तुम्हाला ही दाखवतो आहे. मूलभूत कर्तव्य आपण आधीच बघितली आहेत. एक म्हणजे मला हे सांगायचं आहे, हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी, सुधारणावाद. म्हणून जेव्हा आपण वेगवेगळे बाबा बुवा बाप्पू, बघा अनेक आध्यात्मिक गुरु हे खरोखर चांगले असतात, पण जे नको ते अंधश्रद्धा पसरवतात, राजकीय पक्षांचे किंवा राजकीय नेत्यांचे मुखपत्र म्हणून काम करतात, अनेक वेळा गरजू लोकांना फसवतात ईश्वराच्या नावाने, ईश्वराच्या नावाचा धंदा मांडतात, आशांना थारा न देणं हे आपलं राज्यघटनेनुसार मूलभूत कर्तव्य आहे. मित्रांनो, आपण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगला पाहिजे. याचा अर्थ आपण धार्मिक असू नये असं नाही. प्रत्येकाची धार्मिक श्रद्धा असते, माझी पण आहे, पण ती धार्मिक श्रद्धा ही आपण आपल्या घराच्या आत असली पाहिजे, कारण धर्म हा आपल्या हृदयाचा भाग असतो. तो सार्वजनिकदृष्ट्या चार चौघांमध्ये मिरवण्याचा भाग नसतो, ते पर्सनल असतं, ते पर्सनलच राहिलं पाहिजे. आपण आपली श्रद्धा जोपासली पाहिजे, दुसऱ्याच्या श्रद्धेला पण जोपासलं पाहिजे. दोघांनी एकमेकांच्या श्रद्धेवर अतिक्रमण करायचं नाही, मात्र बाह्य गोष्टी ज्या कॉमन आहेत देशाच्या लेवलला, समाजाच्या लेवलला, त्याच्या बाबतीत पूर्ण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवला पाहिजे. किंबहुना अध्यात्म आणि विज्ञान हे फारसं वेगळं नाही. आपल्याला असं वाटतं की अध्यात्म हे विज्ञानाच्या विरुद्ध आहे किंवा विज्ञान हे अध्यात्माच्या विरुद्ध आहे, अजिबात नाही. ओके, सो विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, मानवतावाद म्हणजे आपण आधी मानव आहोत हे लक्षात ठेवणं, शोधक बुद्धी, चिकित्सा करण्याची प्रवृत्ती, सुधारणावाद म्हणजे समाजाला प्रगत, जुन्या जोखडातून बाहेर पडून पुढे पुढे सुधारणा घडवून आणणं, हे सगळं आपलं मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवा. आणि हे जे आहे, माता पित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षा दरम्यान आपल्या अपत्याला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं, हे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. जो शिक्षणाचा मूलभूत हक्क करण्यात आला त्याच्यामध्ये 6 ते 14 वर्षा दरम्यानच्या मुलाला शाळेत टाकणं, शिक्षकाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे मूलभूत कर्तव्य पण करण्यात आलेलं आहे. मूलभूत हक्क तर केलेलंच आहे, पालकांसाठी ते मूलभूत कर्तव्य केलेलं आहे. ओके, राईट. समान नागरी कायदा आपण बघितलं, कलम 44 अलीकडे समान नागरी कायदा लागू केलेली दोन राज्य, गोवा आणि उत्तरांचल. ओके, मूळ राज्यघटनेत असलेली नाही, मूळ राज्यघटनेत नसलेली पण नंतर समाविष्ट केली गेलेली मार्गदर्शक तत्व कोणतं? 42व्या घटनादुरुस्तीने हे समाविष्ट केले गेले होते, 39F, 39A,
त्रेचाळीस ए, 48 ए, हे तुम्ही लक्षात ठेवा, ते ते पाहून घ्या आणि त्यानुसार लक्षात ठेवा. 44व्या घटनादृष्टीने 38(2) इन्क्लूड करण्यात आलं होतं. 86वी घटनादृष्टी 2002 कलम 45 तरतुदीत थोडा बदल करण्यात आला होता. आपल्याला माहिती आहे 86व्या घटनादृष्टी 2002 म्हणजे काय, शिक्षणाचा मूलभूत अधिकार. 43(b) जे आहे ते 97वा घटनादुरुस्ती कायदा 2011 जो 15 फेब्रुवारी 2012 पासून अस्तित्वात आला, त्याच्याने 43(b) टाकण्यात आलेलं आहे. ओके, राईट. या तुम्हाला नोट्स मिळतीलच, आपल्या ॲपवर आहेत, या अपलोड होतील, त्यावेळी तुम्ही हे फक्त लक्षात ठेवा. थोडंसं मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत वेगवेगळी मतं काय काय आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, जनतेच्या मतांवर आधारलेले सरकार धोरण ठरवताना मार्गदर्शक तत्वांकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू शकत नाही. हे कोण म्हणतात, डॉक्टर आंबेडकर. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर घटना समितीचे एक मेंबर होते, ते काय म्हणतात, जनतेला जबाबदार असलेले कोणतेही मंत्रिमंडळ घटनेच्या भाग 4 तरतुदींकडे दुर्लक्ष करू शकत नाही. NM सिंघवी म्हणतात, मार्गदर्शक तत्व हे घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आहेत. ओके, MC छागला हे माजी सरन्यायाधीश होते, ते म्हणतात, सर्व मार्गदर्शक तत्वांची पूर्ण अंमलबजावणी करण्यात आली तर देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल. खरंच आहे. सर बी.एन. राव जे घटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते, ते काय म्हणतात, मार्गदर्शक तत्वे ही राज्य संस्थेच्या प्राधिकरणांसाठी नैतिक तत्वे आहेत, नैतिक तत्वे, आणि त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे. म्हणजे काही नाही तरी त्याच्याने आपण कसं, राज्यसंस्था काय असावी, तिने काय करावं, याच्या बाबतीत आपल्याला किमान ट्रेनिंग मिळतं, आपलं मत तयार होतं, हे शैक्षणिक मूल्य त्याच्यात आहे. कृष्णम्माचारी म्हणतात, भावनांच्या कचऱ्यापेटी नाही, हे मला बघावं लागेल, हे मी इन्क्लूड करून देईल नोट्समध्ये नंतर बघून. ए संथानम म्हणतात की मार्गदर्शक तत्वांनी केंद्र व राज्य, राष्ट्रपती व पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यामध्ये घटनात्मक संघर्ष निर्माण केलेला आहे, यांचं थोडंसं वेगळं मत आहे. ओके, राईट. सो ही वेगवेगळी मतं आहेत, फार लक्षात ठेवायची गरज मला वाटत नाही, पण तरीसुद्धा एकदा कानावर गेली तर चुकून प्रश्न विचारला तर तुमच्या लक्षात राहील. ओके, सो अशा पद्धतीने ही होती मार्गदर्शक तत्व. साधारणतः मार्गदर्शक तत्वांच्या ज्या सर्व या आहेत त्या पाठच करून ठेवा. किमान आपल्याला ब्रॉड माहीत पाहिजे की किती नंबरच्या मार्गदर्शक तत्वामध्ये काय ब्रॉड तत्व आहे. अगदी डिटेल माहीत नसलं तरी चालेल, ब्रॉडली काय आहे ते माहीत असलं पाहिजे. म्हणजे जसं 40 पंचायत राज, 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड, या पद्धतीने. ओके, सो हे ब्रॉडली लक्षात ठेवा, याच्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.